अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील टाकळी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली। तसेच पहिली ते सातवी प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना भगवान बावीसकर यांच्यामार्फत वही व पेनचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील, पंचायत समिति सभापति नीता पाटील, गट शिक्षण अधिकारी सरोदे इत्यादि मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्यासपीठावर उपस्थितीचे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 साली झाला। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगाव या गावी हे त्यांचे मूळ गाव। त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव रामाजी सपकाळ असे होते व त्यांच्या पत्नीचे नाव रमाई असे होते। माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही दोन तीन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती। अस्पृश्य समाजातील अस्मिता गाजवणारा पहिला महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रख्यात कायदे पंडित, अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला विद्वान अशा अनेक वीर धावलेले या युग पर्वतकाचा जन्म 14 एप्रिल 1891 साली रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगाव तालुक्यातील या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ असे होते, त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। त्यांनी येवला येथे भाषणात घोषणा केली की मी जरी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही। या थोर नेत्याचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले। एवढे बोलून मी माझे दोन तीन शब्द संपवते। जय हिंद। दिनानिमित्तानं आपण आपल्या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे, छोटेखाने कार्यक्रम आपले आयोजकांचे आणि आपल्या सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या टाकळी गावातील ग्रामस्थ, गावकरी तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि त्या सर्वांना विद्यार्थी आणि मित्रांनो, मी आज तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल थोडंफार काही ज्यांनी माझ्या अगोदर सर्व वस्त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या भाषणातून तुम्हाला सांगितलेलेच आहे, परंतु आपण त्यांचे विचार अशा वाखाणण्याजोगे नाही आहे की कितीही आपण म्हटले तरी त्यांचे विचाराचं माप केले जाणार नाही, कारण ते आज आपल्यामध्ये नाही परंतु विचारांनी ते आपल्यातच आहे असं आपल्याला सर्वांना या महामानवाचं विचार आपल्यासाठी ते ठेवून गेलेले आहे। आपण त्यांच्या विचारांच्या पावलावर पाऊल टाकून आपण सुद्धा तशीच प्रगती करत राहू। विश्वशांती दूत महाकारुणिक महामुनी गौतम बुद्ध या देशातील शोषित पीडित जनतेचे थोर उद्धारक, दिग्विजय नेते, विश्वरत्न बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, विश्वपूजन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम आणि क्रांतीवीर, माझा क्रांतीवीर जय भीम। राम म्हटल्याने मनाला शांती मिळते तर जय भीम म्हटल्याने माणसातील स्वाभिमान जागृत होतो। आपल्याला या महामानवांनी असे विचारवंत महामानव होऊन गेले, त्यांनी आपल्यासाठी खूप विचार आपल्यासाठी ते ठेवून गेलेले आहे। त्यांचं एक भीत वाक्य होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जर ते प्राशन केलं आणि पचवलं तर नक्कीच आपल्याला जीवनात कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही। तरी या शिक्षणाचं महत्त्व त्यांनी आपल्याला पटवून दिलं, त्यांनी घटनादुरुस्ती लिहिली, त्यांनी अनेक असे चांगले कर्तव्य केले आणि आपल्यासाठी ते शिल्लक ठेवून गेलेले आहे। तरी आपण त्यांच्या प्रतिमेला वंदन करून
आजचा हा कार्यक्रम आयोजकांनी आखला आणि आपल्या सर्वांच्या त्या शिक्षक स्टॉपचे आणि ज्यांनी कार्यक्रम केला या सर्वांचे मी आज इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनंदन करते. सरांनी जी यादी वाचली आज आता लोकसहभागातून त्यांना काय काय शाळेला मिळालं तरी मी आज या गावकऱ्यांच्या शाळेच्या वतीने मी सर्वांचं अभिनंदन करते. कारण असे या शाळेशी तुमचं असं घट्ट नातं जोडलेलं आहे म्हणूनच या शाळेचा आज इथे विकास झालेला आहे. कोणी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असं या गावकऱ्यांची सगळ्यांची इच्छा आहे आणि मी सुद्धा तीच व्यक्त करते की असेच गावाला गावाची शाळेला साथ मिळावी आणि शाळेच्या स्टॉपची सुद्धा गावकऱ्यांना साथ मिळावी म्हणजे आपला एकही विद्यार्थी ज्ञानाविना राहणार नाही. ज्ञान हा तिसरा डोळा आहे. ज्ञानाविना दुसरं काही आपल्याला जर शिक्षण नसलं तर आज आपल्याला लिहिता वाचता आलं नसतं. म्हणून आपल्याला आज या महामानवाने शिक्षणाचं सुद्धा भरपूर महत्त्व पटवून दिलेले आहे. तरी आज मी या महामानवाला आज वंदन करते आणि सर्वांना जयभीम करते आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. अगमन गई वरल पलून बहरल अगमन गई वरल पलून बहरल पतुर आलयात येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ गुणी गुणांचा राजा दिनांचा ताटण संसार सात गुणी गुणांचा राजा दिनांचा ताटण संसार सात येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ गोड गोड ही कानी पडली गोड गोड ही कानी पडली सुमधुर गवाणी मग धन्य झाले मी ऐकून सार त्या राजाची राणी मग धन्य झाले मी ऐकून सार त्या राजाची राणी साजर सासर झाला पाल आलं सपन वैभव साज सपन वैभव साज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ या दुबळ संसारात माझ्या दिले कोट्यान कोटी या दुबळ संसारात माझ्या दिलेन कोटेन कोटी त्या बाळांना गेल्या हे समर्थ माझ्या ओटी त्या बाळांना गेल्या हे समर्थ माझ्या ओटी मणिग स्फूर्ती पाहून कीर्ती मणिग स्फूर्ती पाहून कीर्ती मन हे मनात लाज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साज अग मन गाई वरल पलून बहरल अग मन गाई वरल पलून बहर पथुर आलयाज येणार बाई बॅरिस्टर साहेब माज येणार बाई बॅरिस्टर साहेब माज जय. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या भगिनी गीताताई पाटील सभापती पंचायत समिती जामनेर जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रवीणताई पाटील माझे सहकारी आदरणीय विस्तार अधिकारी चौधरी साहेब या ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य SMC चे सर्व सदस्य गावातील ग्रामस्थ उपस्थित शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण अत्यंत गोड कार्यक्रमाला गोड आहे आणि ज्या महामानवाला आपण या दिवशी मुकलो या महामानवाचं आपण आदरानं तितक्याच प्रेरणेनं त्याचं आपण स्मरण करतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 65 वर्ष ते जगले 1891 ते 1956 आज त्यांचा परिनिर्वाणाचा दिन आहे. समस्त बांधवांना समस्त भारतवासियांना ज्यांनी खूप मोठी देणगी दिली ज्याच्या आधारे आपण लोकशाही बळकट करू शकलो असं मोठं काम
ज्या महामानवाने केलं, पहिले कायदा मंत्री देशाचे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि या महामानवाच्या जयंती निमित्त आपण पुण्यनिमित्त आपण या ठिकाणी आज एकत्र आहोत. मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशी म्हण खूप कमी लोकांना लागू होते, आणि त्या म्हणीला उरून उरणारे आणि ज्यांना महामानव अशी आपण संबोधतो, महामानव म्हणजे आपण सर्वांनाच महामानव म्हणत नाही, ज्यांनी अलौकिक कार्य केलेलं आहे आणि ज्या व्यक्तींना आपण आजही आठवतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची कीर्ती आपल्या सर्वांच्या भाषणामधून आपण ऐकलेली आहे. असा महामानव पुन्हा जन्माला येणे नाही, कुठेतरी आता म्हटलं असं संविधान आपण निर्माण केलं आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की ते संविधान जगात पुन्हा निर्माण होणार नाही. किती 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस जे संविधान निर्माण करण्यासाठी दिवस लागले, जगातल्या सर्व संविधानांचा अभ्यास ज्या महामानवाने केला आणि या देशाला अनमोल देणगी दिली, अशा महामानवाला पंचायत समिती जामनेरच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला, आयोजकांचे सुद्धा आभार मानतो आणि माझा मनोभाव संपवतो. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले अध्यक्ष माननीय प्रमिलाताई पाटील, तालुका पंचायत समितीच्या सभापती नीताताई कमलाकर पाटील, आपल्या जामनेर पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी माननीय सरोदे सर, चौधरी सर, घ्यारांना सारंगधरू भाऊ ऐरे, बाळूभाऊ चौरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ चौरे, शालेय व्यवस्थापनचे सदस्य विजय भाऊ चौरे, उपस्थित सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून मी या ठिकाणी शाळेच्या वतीनं या सर्व उपस्थितांचं या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.